नमस्कार, मी स्नेहल पाटकर। आज नाटक कट्टामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। नाटक कट्टामध्ये कोणकोणती नवीन नाटकं ही रंगभूमीवरती आलेली आहेत, त्याचबरोबर या रंगभूमी ते जे कलाकार आहेत तर या कलाकारांमध्ये किती उत्साह आहे, काय नेमकं वातावरण आहे, तर हे आम्ही आज तुमच्यापर्यंत आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। त्याचबरोबर जी निवडणूक झाली होती तर त्या निवडणुकीचे अपडेट्सही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। नाटक कट्टामध्ये तुमचं खरं तर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। नाट्य परिषदेची जी निवडणूक होती त्या निवडणुकीची रणधुमाळी नुकतीच संपलेली आहे आणि अध्यक्षपदी प्रसाद कांबळी हे विराजमान झाले। नाट्य परिषदेच्या पुढच्या वाटचालीबाबतचं त्यांचं मनोगत हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे। त्यासोबतच दोन खास नाटकांच्या कलाकारांशीही आपल्याला गप्पा मारायच्या आहेत। चला तर मग सुरुवात करूयात आजच्या नाटक कट्टाला। अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला। या निवडणुकीमध्ये प्रसाद कांबळी यांच्या आपलं पॅनलनं मोहन जोशी यांच्या पॅनलचा पराभव करत 19 पैकी 16 जागांवर विजय मिळवलेला आहे। अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डॉक्टर अमोल कोल्हे यांचा पराभव करून प्रसाद कांबळी हे विजयी ठरलेत। त्यांच्याशिवाय डॉक्टर गिरीश ओक यांची उपाध्यक्षपदी, शरद पोंक्षे यांची कार्यवाहपदी निवड झालेली आहे। नवनिर्वाचित अध्यक्षांचं प्राधान्य नक्की कोणत्या कामांना आहे ते आम्ही थेट त्यांच्याकडूनच जाणून घेतलेलं आहे, पाहूयात। नाट्य परिषद निवडणुकीत प्रसाद कांबळींच्या आपलं पॅनल हे अगदी दणदणीत मतांनी निवडून आलेलं आहे आणि अध्यक्षपदी प्रसाद कांबळींची निवड झाली। आपल्याबरोबर प्रसाद आहे, आपण त्यालाच विचारूया। प्रसाद, मनात नक्की काय भावना आहेत? जो विजय दृष्टिक्षेपात होता तो प्रत्यक्ष मिळाल्यावर नक्की काय वाटतं? नाही, आम्हाला निश्चित खात्री होती जेव्हा आम्ही उभं राहिलो होतो इलेक्शनला, तेव्हा ज्यावेळी आम्ही आमचं पॅनल उभं केलेलं होतं, आम्हाला नाटकवाल्यांचं म्हणून आम्ही पॅनल उभं केलेलं होतं, रंगकर्मी सगळे नाट्य परिषदेत असावे या उद्देशाने आम्ही हे पॅनल उभं केलेलं होतं। महाराष्ट्रातल्या आमच्या सहकाऱ्यांनी आम्हाला साथ दिली आणि मला वाटतं एकत्र येऊन आम्ही हा विजय प्राप्त केला। आता निवडून आल्यानंतर सगळ्यात प्रायोरिटीवरती कोणती गोष्ट आहे, कोणती कामांना प्राधान्य देणार? मला वाटतं आत्ता कुठेतरी आम्ही जिंकलो होतो, जरा पुढे कुठेतरी आम्ही सगळं ॲब्झॉर्ब करून घेतो आणि मला वाटतं नाट्यसंमेलन आणि त्याची अध्यक्षपदाची निवड आणि नाट्य परिषदेचं जे काम, जे आता या निवडणुकीमुळे जे काही प्रशासकीय काम जे काही पेंडिंग होतं ते करण्याचं, ते कसं कशा पद्धतीने पुढे नेण्याचा प्रयत्न आम्ही निश्चित करतो। तुमच्या पॅनलचं एक वेगळेपण होतं की सगळ्यात जास्त व्यस्त कलाकार जे आहेत ते तुमच्या पॅनलचा भाग होते, त्यांच्याकडनं काम करून घेणं किंवा त्यांचा देखील वेळ त्यासाठी कॉन्ट्रीब्यूट करून घेणं हे कुठेतरी टास्क नाही का? नाही, अशी टास्क घेणं मला आवडतं कारण मी अशाच कलाकारांना घेऊन मी माझ्या नाटकांचे मी नाट्यनिर्मिती केलेली आहे आणि मला वाटतं आमचे जे कलाकार जे रंगकर्मी आहेत ते निश्चितपणे त्यांना काहीतरी चांगलं काम करायचं आहे या उद्देशाने सगळेजण एकत्र आले आहेत। ते सेलिब्रिटी याच्याबद्दल कुठेही मला दुजाभाव नाही आहे किंवा त्यांच्या ते सेलिब्रिटी आहेत म्हणून ते काम करणार नाहीत ही गोष्ट चुकीची आहेत। माझे वडील हे तेव्हाचे सुपरस्टार ते कलाकार होते, मोहन जोशी हेही नाट्य कलाकार होते आणि मला वाटतं माझ्या याच्यामध्ये मॅक्झिमम नाट्य कलाकार आहेत जे बिझी आहेत हेही मला मान्य आहेत, पण मला वाटतं त्यांच्याकडून काम करून मी निश्चितपणे आत्मविश्वास आहे। शेतकऱ्यांचे प्रश्न आणि त्यांची खरी व्यथा मांडणाऱ्या उलट सुलट या नाटकानं 50 प्रयोगांचा टप्पा नुकताच पार केलेला आहे आणि या नाटकाला 50व्या प्रयोगाला अभिनेते नाना पाटेकर हे खास पाहुणे म्हणून हजर होते। त्यांच्या हस्ते या नाटकातल्या कलाकार आणि तंत्रज्ञांचा सत्कार देखील करण्यात आला। 50 प्रयोगांचा टप्पा पार केल्यानंतर कलाकारांच्या मनात नक्की काय भावना आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न देखील आम्ही केलेला आहे, पाहूयात। काल पार्टी संपली, तुम्ही सगळे घरी निघून गेला, त्यानंतर श्वेताने काय सेलिब्रेशन प्लॅन केलं असेल? जस्ट गेस। पैसा प्रसिद्धी सगळं घेऊन झाले माझ्याकडून मला माझी। शेतकऱ्यांचे प्रश्न, त्यांच्या पिकांना न मिळणारा भाव, हे प्रश्न आपण वारंवार वृत्तपत्रांमधनं किंवा वृत्तवाहिन्यांमधनं बघत असतो आणि कायम एक मनात प्रश्न येतो की शहरात राहणाऱ्या लोकांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण नाही, पण हीच जाण करून देणारं एक नवं नाटक मराठी रंगभूमीवर नुकतंच दाखल झालं आहे, त्याचं नाव आहे उलट सुलट आणि याचबाबत बोलण्यासाठी या नाटकाची संपूर्ण टीम आपल्याबरोबर आहे आणि सगळ्यात पहिले आहेत मकरंददादा। मकरंददादा, जेव्हापासून तुम्ही नामचं काम केलं तेव्हा कुठेतरी या शेतकऱ्यांच्या प्रश्नाशी तुम्ही मनाने आणि तुमच्या कर्तृत्वाने देखील जोडले गेलं आणि तेच एक कुठेतरी विचार होता का तुमच्या मनात की ह्या नाटकाला हो म्हणणे? हो, अर्थातच, कारण व्यावसायिक मंचावर या अगोदर कोरडवाहू शेतकरी कधीही आणला गेलेला नाही आहे आणि ते धाडसाच आहे, कारण जनरली व्यावसायिक रंगमंच हा रंजनाचा मंच आहे, त्यामध्ये थोडं विनोदी किंवा प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या नाटकांना जास्त प्रतिसाद मिळतो, गंभीर नाटकांनाही मिळतो, पण कोरडवाहू शेतकरी मंचावर या अगोदर आला नव्हता म्हणून आम्ही हे धाडसाचं तसं काम केलं। पण आजचा उदंड प्रतिसाद तू बघितलास त्यामध्ये प्रेक्षकांचं अंतर्मुख होणं किंवा 100 जरी बदलले हे नाटक बघून तरीसुद्धा हे या नाटकाचं यश आहे असं मी मानतो आणि आता हळूहळू ह्याची माउथ पब्लिसिटी वाढेल किंवा
बऱ्याच ज्यांनी आतापर्यंत बघितलंय ती सगळी मंडळी फार आणि गावाकडची जी आहेत ती जास्त भारावून जातात आणि त्यांना ते तो विषय खूप लागतो आणि माझ्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. आणि गेली 3 वर्ष मी ज्या पद्धतीनं शेतकरी बांधवांचं सगळं बघतो आहे त्यातनं मला आउटलेट आहे ही भूमिका म्हणते, त्यामुळे मला मी ती केली आनंदाने. कारण का तोच एक प्रश्न वारंवार स्वतःतो की आमच्या माध्यमातून तुम्ही अनेकदा ते प्रश्न मांडलेत हे मांडलेत पण तरी देखील कुठेतरी एक ठराविक वर्गाला ते भावतात, लोकांना वाटतं पण सहानुभूती पलीकडे ते जात नाही. पण आता कॉमन माणूस जो शहरात राहतो त्याच्यापर्यंत एक कुठेतरी तुम्ही काय करू शकता किंवा तुमचा विचार कसा बदलू शकता त्याच्यावर एक सेम मांडणारा एक नाटक आहे, तर तो एक तुम्हाला एक त्यातली महत्त्वाची गोष्ट वाटते का की आतापर्यंत लोकांना वाटत होतं की ठीक आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे आम्हाला सगळं मान्य आहे तुमचा जो दोघांचा संवाद तो कुठेतरी त्यातली एक पॉईंट होता का की जो सांगायचा होता. साधा मुद्दा आहे, शेतकऱ्यांना चांगला हमीभाव मिळणं एवढीच एक अपेक्षा आहे आणि त्यांच्या डिमांड काही फार नाही येतो. म्हणजे 76 साली 500 रुपये क्विंटल कापूस होता, आज इतक्या वर्षानंतर तो फक्त 4000 रुपये. सोनंसुद्धा तेव्हा 400 रुपये होतं, ती 30,000 गेले आहे. पगार कुणाकुणाचे 50-60 हजाराच्या घरात गेलेले आहे. त्यांची काय डिमांड आहे? बरं ते उन्हा तानात राबतायत हे आपल्याला दिसतंय. या दशकामध्ये कॅलॅमिटीज आपण बघतोय, गारपीट बघतोय, अवकाळी पाऊस बघतोय, भयंकर बदलतो वातावरणातले बदल बघतोय आणि त्यात त्याचं जगण्याचं आपण त्याचं जगणं अमान्य करतोय का? बरं त्याची डिमांड अशी आहे का की मला 1 लाख रुपये क्विंटल द्या कपाशीला, असं नाही आहे त्याचं म्हणणं. त्याचं म्हणणं असं आहे की 4000 ऐवजी तुम्ही 6000-7000 द्या आणि ती योग्य वेळी द्या ना त्याचे त्याला पैसे. म्हणजे तो कर्ज घेणार हे तुमच्या रूल रेग्युलेशननुसार तुम्ही बसवणार, त्याचं व्याजही तुम्ही घेणार, पण त्याला काही उत्पन्न होतं आहे की नाही हे कोण बघणार आहे? का बघणारच नाहीत? त्याला आयुष्य त्याचं कुटुंब नाहीच आहे, त्याच्या घरात कोणी आजारी पडत नाही का? त्याला मुलींची लग्न लावायची नाही आहेत का? का तो आपला पार्टच नाही आहे? मग आपण एकीकडे इंडिया म्हणून धावत असताना भारताचाही विचार करणं गरजेचं आहे ना. सरकारने त्या कंपन्यांना तूर आयात करायची परवानगी दिली, ती तूर नेमकी तवच यायला झाले काय नाही येगळ नाव द्यायच तूर आयात केली. म्यानमार त्या म्यानमार वरून आणलेल्या तुरीला बाजारच मारला तुरीचा. आमच्या सरकार सांगत होत नाफेड कडून शेतकऱ्याची तूर खरेदी करणार शेवटच्या दाण्यापर्यंत, पण करीत होती व्यापाऱ्याची हे भांडतो व्यापारी शेतकऱ्याचं कापड पांघरून सरकारला तुरी. किरणजी तुम्हाला इतके वर्ष आम्ही पाहतोय प्रायोगिक रंगभूमीवर तुम्ही काम केलं, त्यानंतर तर व्यावसायिक रंगभूमीवर पण तुम्ही खूप वेगळे विषय सादर केलेत. ह्या विषयात असं तुम्हाला का वाटलं की तुमच्यातला जो एक कलावंत आहे आणि तो थोडी तुमची पार्श्वभूमी देखील ग्रामीण आहे, तुम्हाला असं का वाटलं की हा विषय आता मला पोटतिडकीनं मांडायचा आहे? थोडक्यात सांगायचं तर मातीचं देणं एवढं थोडक्यात मी सांगू शकतो. कारण मी ज्या मातीतून आलो, मी जिथून आलो, मी सुद्धा म्हणजे माण तालुक्यात लहानाचा मोठा झालो आहे खटाव तालुक्यात, तर ते सुद्धा विदर्भापेक्षा काही वेगळं नाही आहे. तर जसं मकरंद आत्ता म्हणाला की नैसर्गिक आपत्त्या ह्या सगळ्या मी बघितलेल्या आहेत जवळून, कोरडवाहू शेतकऱ्याचं दुखणं मला जवळून माहिती होतं. आणि मध्यंतरी जे शेतकरी आंदोलन झालं त्यावेळी खूप राळ उडवली गेली सोशल मीडियामधून आणि शेतकऱ्याच्या विरोधात प्रचंड बोललं गेलं, त्यावेळी खूप मनाला लागत होतं, मनाला उगाचच यातना होत होत्या की अस्वस्थता वाढत होती आणि काय करायचं आपण. तर मी पहिल्यांदा काही कॉमेंट्स केल्या, मी पोस्ट्स केल्या, पण याच्यावर एवढ्यावर भागत नाही. मला कलावंत म्हणून मी आता काहीतरी देणं लागतो असं मला खरोखर आतून वाटायला लागलं. आणि त्यावेळी मला जाणवलं की आपण काय करू शकतो, तर नाटक, दुसरं काहीच करू शकत नाही आयुष्यात, तर नाटकातून आपण हे मांडू शकतो का? तर तो विचार करताना मला जाणवलं की व्यावसायिक रंगभूमीवर आजपर्यंत एकदाही इतिहासात हा विषय नाही आलेला. मग त्या पोटतिडकीनं मी ते लिहायला सुरुवात केली आणि हे नाटक आज रंगभूमीवर आलं आहे. त्या नाटकात मग जे शेतीविषयक सीन होते तर त्यासाठी मला जेवढी माहिती होती तेवढीच पुरेशी नव्हती, कारण मला जे शेती एवढा समुद्रासारखा अथांग विषय हा जे काय आहे ते जे आपण बघताय आता आपण की ज्यावेळी हे नाटक बघतात खेडेगावातले लोकसुद्धा बघतात ते सुद्धा म्हणतात की एकही मुद्दा तुमचा सुटत नाही. त्याची कारणं खूप आहेत की ते शेतीविषयक जे 2 सीन आहेत त्यातला एक जो मेजर सीन आहे आमचा वाद प्रतिवाद आहे, तर त्यावेळी पश्चिम महाराष्ट्रातले काही माझे शेतकरी मित्र होते, थळेंद्र लोखंडे असेल, निलेश मयगावकर असेल, हिमांशु स्मार्त असेल की जो चांगला नाटककार आहे, यांचं मार्गदर्शन मला होत होतं. मराठवाड्यातला अरविंद जगताप आहे, विदर्भातला श्याम पेटकर,
हरीश इतापे या लोकांचं प्रचंड मार्गदर्शन मला मिळत गेलं आणि मग मला सगळ्या बाजू समजून घेता आल्या. मकरंदनी मला विदर्भात पाठवलं 4 दिवस की तू जा तिकडे, नुसतं इथे फोनवर वगैरे नको, तू जा तिथे आणि बघ. आणि विदर्भात मी शेतात गेलो, तिथं काम करणारे लोक बघितले आणि मी बघितलं की किती वाईट अवस्था आहे. आणि त्यामुळे मग एक आणखीन ती आच वाढत गेली आणि हे नाटक हळूहळू जन्माला आलं. तुम्ही सगळे कलावंत, खरं तर आपण सगळे शहरात राहणारे, त्यामुळे हा विषय आपल्याला म्हणजे एवढ्या थेटपर्यंत मांडणार आजपर्यंत नाटकच आलेलं नव्हतं. त्यात जेव्हा काम करायची संधी तुम्हाला बाकीच्या सगळ्या कलावंतांना मिळाली, तुम्हाला काय नक्की वाटलं आणि अनेक गोष्टी या निमित्तानं कळल्या असतील हे नाटक करताना की अरे हा पण विषय आहे, हा पण विषय, तुम्हाला कसं वाटलं काम करत? मुळात नाटक करताना खरं म्हणजे शेतकरी असाही आहे ही बाजू आम्हाला अजिबात माहितीच नव्हती. आम्ही जसं तुम्ही म्हणालात की आम्ही शहरातले आहोत आणि शहरातले असल्यामुळे शेतकऱ्यांचे काय प्रॉब्लेम्स असतात, आपण नेहमी ए सीत बसून ए सी पंख्यांमध्ये बसून त्याला शिव्या घालतो की शेतकरी आज का आंदोलन केलं, आज हे केलं ते केलं, त्याला अक्कल नाही आहे का वगैरे, इथपासनं आपण सगळी आपली अक्कल स्वतःच पाजळत असतो. पण खरं बघायला गेलं तर शेतकऱ्यांचे खरे प्रॉब्लेम्स काय असतात, मुळात शेतकरी काय त्रास घेतो की त्याला त्रास काय होतो आणि आपण त्याला काय त्रास देतो हे खरं तर या नाटकातनं जेव्हा मी पहिल्यांदा वाचन केलं तेव्हाच कळालं आणि डोळे उघडले म्हणजे. आणि दुसरी गोष्ट, या नाटकाचे आम्ही जेव्हा प्रयोग करतो, आज संपूर्ण महाराष्ट्र जवळजवळ आम्ही पिंजून काढलं या नाटकातनं, तेव्हा आम्हाला लहानांपासनं मोठ्यांपर्यंत सगळ्यांचे जे भरभरून आशीर्वाद मिळतात ते खूप महत्त्वाचे असतात आमच्यासाठी. म्हणजे मला एक किस्सा सांगायचा आत्ता यावेळी की सोलापूरला आम्ही एक प्रयोग केला आणि एक आजी आलेल्या प्रयोगाला, तेव्हा त्या आजीने नाटक बघितल्यानंतर मकरंद सरांच्या फक्त गालाला हात असा लावलेला आणि त्यांच्या स्पर्शातनं मकरंद सरांना कळलं की त्यांना काय म्हणायचं होतं, पण मकरंद सरांच्या डोळ्यात बघून आम्हाला कळलं की मकरंद सरांना आता काय फील होतं आहे त्या आजीने जेव्हा त्यांना स्पर्श केला. तेव्हा असे न बोलताही कळणारे आम्हाला खूप अनुभव आले या नाटकाच्या निमित्ताने. कोरडवाहू शेतकऱ्यांचे नेमके प्रॉब्लेम्स काय असतात हे आम्हाला याच्यातनं कळाले. आणि हे रंगभूमीवरती स्वतः शेतकरी जेव्हा सांगतो तेव्हा ते भिडतं, म्हणजे इतकं डिटेल आम्हाला कधीच माहिती नव्हतं. मी शहरात राहून आपल्याला असं कळतच नाही खरं तर. पण आणि एवढ्या दिग्गजांबरोबर पहिल्यांदाच काम करायला मिळतं आहे म्हणून खूपच भाग्याचं काम आहे. भूमिकेला वेगळं डायमेन्शन आहे, म्हणजे याच्यातला हा थोडा आपण भोगवादाकडे जाणारा जो समुदाय आहे किंवा अगदी मटेरियलिस्टिक ॲटिट्यूडने त्या दृष्टीने आपल्या कामाकडे बघणारी जी मंडळी असते त्याचं प्रतिनिधित्व करणारं हे पात्र आहे विश्वजितचं, की थोडं जरी त्यांना असं जाणवलं की आपल्या ह्या गोष्टीला धक्का लागतो तर त्यांच्या पायाखालची जमीन सरकायला लागते आणि त्यांचं खरं रूप त्याच्यातून बाहेर येत असतं. तो हा त्यातला थोडासा निगेटिव्ह एलिमेंट असलेला माझी भूमिका याच्यामध्ये आहे. आणि हे नाटक करत असताना मात्र जसं ह्या सगळ्यांनी सांगितलं की आम्हाला ठिकठिकाणी जाऊन जे अनुभव मिळत आहेत ते खूप समृद्ध करणारे आहेत आणि त्यानिमित्ताने हा विषय ग्रामीण लोकांसोबतच शहरी लोकांपर्यंत पण पोचवताना एक कलावंत म्हणून ह्या विषयामध्ये खारीचा वाटा माझाही आहे याचं खूप समाधान आहे. 50 प्रयोगांचा टप्पा आज पार पडला, ह्या पुढे नक्की कुठपर्यंत यायचं आहे त्यासाठी प्रेक्षकांना तुम्ही काय सांगा? कसं असतं की कुठलीही निर्मिती आपण केली की मुळात त्याचा निर्माता खंबीर असावा लागतो. आता पाटील साहेब तसे खंबीर आहेत आणि ते फार भक्कमपणे या नाटकाच्या पाठीशी उभे आहेत. पण जोपर्यंत म्हणजे सगळी सोंगं आणता येतात पैशाचं आणता येत नाही, त्यामुळे समजा या नाटकाला भरभरून प्रतिसाद मिळाला तर ह्याचे जास्तीत जास्त प्रयोग होतील आणि त्या मानानं कमी प्रतिसाद मिळाला तर ह्याचे प्रयोग तेवढे होणार नाहीत. पण हे अधोरेखित होणारं नाटक आहे. मगाशी कुणी प्रतिक्रिया दिली ती फार मला महत्त्वाची वाटली, ते म्हणले की याचे 50 प्रयोग हे कुठल्याही एखाद्या नाटकाच्या 1000 प्रयोगाच्या इक्विव्हलंटच आहेत, कारण हा विषयच नव्याने आपण आलेला आहे आणि एरवी आपण नवीन विषय शोधण्याची खटपट सातत्याने करत असतो, पण हा तसा इनबिल्टच नवीन विषय असल्यामुळे आणि त्याला जास्तीत जास्त उदंड प्रतिसाद प्रेक्षकांचा मिळाला आणि समसंवेदनशील सगळेजण जर झाले तर ह्या नाटकाला उदंड यश मिळेल याची खात्री वाटते. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी सगळे बोललात. 50 प्रयोगांचा टप्पा तर पूर्ण झाला आहे, या पुढचे देखील प्रयोग असेच रंगावेत ह्या शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद.
ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मनोरंजन विश्वात नाटक कट्ट्यावरती काय काय घडतंय ते आता आपण पाहतोय. सध्या एका नाटकाची जाहिरात सोशल मीडियापासून ते वृत्तपत्रापर्यंत सगळीकडेच आपलं लक्ष वेधून घेते आणि हे नाटक आहे आमच्या हिचं प्रकरण. दिग्दर्शक सचिन गोस्वामी आणि लेखक सचिन मोटे या लेखक दिग्दर्शकाच्या जोडीचं हे नवं नाटक नुकतंच रंगभूमीवरती दाखल झालंय. आमच्या हिचं म्हणजे नक्की कुणाचं हा प्रश्न आम्हाला सुद्धा पडला होता आणि त्याचं उत्तर शोधण्यासाठी आम्ही थेट या नाटकाच्या रंगीत तालमीला जाऊन थेट कलाकारांनाच हा प्रश्न विचारलाय. पाहूयात हे कलाकार नेमकं काय म्हणालेत. निखिल, जेव्हापासून तुम्हाला आम्ही रंग स्टेजवरती पाहतो तर एक वेगळाच एक आनंद पाहणाऱ्या प्रेक्षकाला पडदा बाजूला झाला कीच तुम्हाला स्टेजवर बघितल्यापासून मिळतो आणि त्यामुळे एक साहजिकच एक वेगळी मेस तुमची आहे मराठी रंगभूमीवर. पण हे नाटक जे आहे ही भूमिका तुमच्याकडे आली जेव्हा हे घेऊन आले तेव्हा एक कॉमेडी, ठीक आहे कॉमेडी नाटक, पण त्याच्या पलीकडे जाऊन असं काय होतं ज्याच्यासाठी तुम्ही म्हणाला की हो मला हे करायचं? माझ्यासाठी ना ॲक्च्युली सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी हे ॲक्च्युली देवासारखे मला भेटलेले आहेत. कारण ज्या पद्धतीने मी काम करतो, ज्या पद्धतीने मी विचार करतो, ज्या पद्धतीच्या स्क्रिप्ट्स मला आवडतात, त्या पद्धतीने लिहिलेलं आहे सचिन सरांनी, त्या पद्धतीने ते नाटक बसवलेलं आहे. तर जवळजवळ म्हणजे देव भेटल्यासारखंच मला झालेलं आहे. आणि हा माझा नाटक करण्यामागे खूप मोठा हेतू होता. सचिन मोटेने ते नाटक लिहिलेलं आहे त्यामुळे ते नाटक काहीतरी वेगळं असणार. वेल क्राफ्टेड स्क्रिप्ट ज्याला आपण म्हणतो, सुंदर विणकाम केलेलं स्क्रिप्ट, असं हे स्क्रिप्ट आहे. तो एक दुसरा भाग होता. आणि दुसरं म्हणजे हे सगळे माझे मित्र, आम्ही खूप, आमचा हा खूप रेअर ग्रुप आहे. आम्ही खूप पूर्वीपासून एकमेकांचे मित्र, मी आणि भार्गवी तर खूप लहानपणापासून मित्र आहोत. आणि आम्हाला परत एकदा ही काम करायची संधी मिळाली तेव्हा आम्हाला मजा, आणि मजा हा एक आमचा एक मोठा हेतू आहे. जोपर्यंत मजा येत नाही तोपर्यंत मी ते नाटक करत नाही कुठलंही असो, तरी मजा हा एक त्यातला एक मोठा महत्त्वाचा भाग आहे. असे तीन चार हेतू माझे आहेत जे मला हे नाटक करायला भाग पाडलं आहे मला. फार भार्गवी, तू पण आम्ही गेले काही वर्ष तुला पाहतोय की टी व्ही आणि स्टेज शो वगैरे याच्यामध्ये तू खूप जास्त रमलेली होतीस, त्यानंतर आता जेव्हा ही भूमिका आली तेव्हा तुला काय वाटलं की यस आता ही वेळ योग्य आणि ही भूमिका योग्य आहे की आपण आता पुन्हा एकदा स्टेजकडे वळावं? मी पण निखिलसारखंच म्हणेन थँक्यू सचिन सर, मी सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी, कारण त्यांच्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये आणि इव्हेंटमध्ये मी परफॉर्म करते. जेव्हा मला मोटे सरांचा फोन आला तर मला असं वाटलं अच्छा काहीतरी इव्हेंट आहे, स्टेट अवॉर्ड आहे, काय आहे, ह्याच्यासाठीच फोन असेल, कारण ते मला नाटकासाठी फोन करतील असं मला वाटलं नव्हतं. पण मला आनंद झाला आणि मी त्यांनी मला ऑनलाईन सांगितल्यानंतरच मी खुश झाले, म्हटलं मी नक्की करीन. कारण मुळात निखिल म्हणाल तसं वेल क्राफ्टेड स्क्रिप्ट तर आहेच, पण स्क्रिप्ट वाचायच्या आधी पण ना मला असं वाटतं एक एक आपला सेन्स असतो जो आपल्याला सांगतो की का सचिन मोट्यांनी मला फोन केला असेल. एक लेखक म्हणून किंवा सचिन सर म्हणजे दिग्दर्शक गोस्वामी म्हणून त्यांच्या मनात नक्की काहीतरी असेल की मी त्यांच्याबरोबर खूप काम केलं आहे, सो त्यांना माहिती आहे की मी हे करू शकते का नाही. कारण जेव्हा मी कॉमेडी हा विषयच माझ्यापर्यंत नव्हता तेव्हा फुबईफूच्या माध्यमातून त्या दोघांमुळे मी स्टेजवर उभी राहिले मंगेश देसाईबरोबर, नाही तर ते शक्य नव्हतं. माझं काही म्हणजे आपल्या सिरियलच्या हिरोईन्स हसत नाहीत, कॉमेडी करणं तर खूपच लांबची गोष्ट आहे, त्यामुळे असं मला काही मिळेल करायला असं मला त्यावेळेला वाटलं नव्हतं. आणि त्यांनी मला माझी ओळख एक वेगळ्या पद्धतीने करून दिली, प्रेक्षकांनाही दिली, त्यामुळे मोटे सरांचा फोन आल्यावर मला वाटलं की हे जर नाटक असेल तर हे करायचं. मला जेव्हा चंदूनी फोन केला तर मला म्हणाला कॉमेडी नाटक आहे, तर मी म्हटलं मला तर आवडेल, तुम्हाला कॉन्फिडन्स आहे का मला घ्यायचं आहे म्हणून? तर तो म्हणाला हो, म्हणजे आम्हाला तू हवी आहेस या नाटकात तर तू ठरव म्हणून. मी म्हटलं सचिन सर, दोन्ही सचिन ड्युओ, सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे जे बादशाह आहेत कॉमेडीचे, तर त्यांच्या हाताखाली काम करायला मिळणं, बेसिकली मला कॉमेडी स्वतः करून बघायची होती माझ्यासाठी की आपल्याला हे जमतं आहे का म्हणून वगैरे. तर त्यांना जेव्हा त्यांना मी भेटल्यानंतरही विचारलं सर तुम्ही कॉन्फिडेंट आहात ना मी करू शकेन की नाही म्हणून, तर जेव्हा त्यांनी होकार दिला तेव्हा आय वॉज लिटल कम्फर्टेबल की हां ठीक आहे आता आपण करू शकतो, करूया, करून तर बघूया. आणि सर तुम्ही आजपर्यंत ज्या काही भूमिका केल्या त्याच्यामध्ये फारसं कधी कॉमेडी जॉनर फार क्वचित ट्राय केलं नाही, एवढ्या सगळ्या म्हणजे त्याची स्क्रिप्ट एवढी हिलेरियस असेल आणि हे असेल आणि त्यासोबत अशी सगळी कास्ट असेल, तुम्हाला करताना किती मजा येते? नाही मला मजा तर प्रचंडच येते, कारण आत्तापर्यंत मी जे रोल केले त्याच्यात अशा पद्धतीचा केलेला नव्हता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमर्शियल नाटक पहिल्यांदाच करतो आहे मी, त्याच्या आधी मी अमॅच्युअरला बरीच कामं केलेली होती पण कमर्शियलचा मला एक्सपिरियन्स नव्हता. त्यामुळे चंदूनी जेव्हा फोन केला, चंदू लोकर यांनी, त्यावेळेला ह्याच्या आधी पण काही नाटकांसाठी विचारलेलं पण जमलेलं नव्हतं, पण ही टीम एवढी इंटरेस्टिंग वाटली मला
मी खरं तर ह्याच्यात म्हणजे मुंबईत आल्यानंतर पहिल्या सिरियलमध्ये मी आणि भार्गवी एकत्र होतो आणि आज कमर्शियल नाटक पहिल्यांदा करतो त्याच्यात पण मी आणि भार्गवी एकत्र आहे. अदरवाईज चंदू सचिन मोठे सर सचिन गोस्वामी सर त्यांच्यावर पण मी काम केलेलं नव्हतं. निखिल फक्त ओळखीचा होतं पण आम्ही कामं एकत्र केलेली नव्हती. त्याच्यात कॉमेडी नाटक करायचं होतं. त्याच्यात आमच्या प्रोड्युसरनी जबाबदारी टाकलेली होती की हिलेरियस कॉमेडी म्हणून त्याची जाहिरात स्टार्ट केलेली आहे. त्याच्यामुळे करताना आणि रिहर्सल्समध्येच मजा यायला लागली. पहिलं वाचन झालं त्याच्यातच इतकं मी फुटून फुटून हसत होतो की नाही हे शक्य नाही असं झालेलं होतं त्यावेळेला. ॲक्च्युली सांगायचं असं झालं म्हणजे लोक खरंच इंडस्ट्री स्ट्रगल करतात एवढ्या मोठ्या लोकांकडे काम करण्यासाठी. स्वतःचा एक वेगळा स्ट्रगल चालू ठेवून सुद्धा सो मला पहिलंच कमर्शियल नाटक मिळालं. मला माझ्या एका मित्राने विचारलं की असं असा आहे रोल तू करशील का वगैरे, म्हणजे बोलवलं ॲक्च्युली पहिले आणि मला बघून काही रीडिंग वगैरे घेऊन त्यांनी पसंत केलं आणि मला माहीतही नाही तेवढ्या मोठ्या लोकांकडे मी ॲक्च्युली काम करतोय. दोन्ही सचिन सर चंदू सर आणि कास्टमध्ये एवढी मोठी लोकं आणि हे माझ्यासाठी म्हणजे लक आहे. नाही ॲक्च्युली चंदूदादाचा जेव्हा फोन आला होता की असं असं नाटक आहे वाचनाला ये तुला आवडलं तर आपण बघू पुढे आणि माझं इन पर्सन मी अशी आहे की मी फार मोठ्याने किंवा मोकळेपणाने हसत नाही आणि मी त्या वाचनाला बसले. सचिन सर होते, सचिन मोठे सर, सचिन गोस्वामी सर आणि आमचं वाचन सुरू झालं. त्यानंतर मी कुठे हरवले मला कळलंच नाही. मी इतकी फुटून अकळ आली पोटात, एवढं संपले होते मी. तेव्हा मग मला वाटलं नाही हे काहीतरी खूप इंटरेस्टिंग आहे आणि आपण करायलाच हवं. दोघांचं खरं तर मनापासून स्वागत आणि आजपर्यंत तुमची एवढी नाटकं किंवा वेगवेगळी कामं आणि त्याच्यामध्ये देखील खरं तर बराच मोठा गॅप पडलेला आहे. आता पुन्हा एकदा नाटकाला अटेम्प्ट करताना ते एक कारण होतं का एकदा नाटक करायचं होतं नक्की काय कारण आहे की ज्याच्यासाठी हे नाटक रंगभूमीवर आणलं? नाही मुळात नाटक करायचं असेल ना की त्याला एक पुरेसा वेळ द्यायला लागतो आणि टेलिव्हिजनच्या कामात तो वेळ मिळत नव्हता. ही एक अडचण आहे म्हणजे नाटक बसवण्यासाठी आणि सचिन लिहितो तर त्याला लिहिण्यासाठी तर तो वेळच मिळत नव्हता. म्हणजे जे आम्ही गोची प्रेमाची त्यानंतर बाजीराव मस्त मी केलं 7-8 वर्षापूर्वी त्यानंतर आम्हाला टेलिव्हिजनचेच बॅक टू बॅक खूप शोज आम्ही करत होतो आणि कॉमेडीची बुलेट ट्रेन सारखा शो आम्ही प्रोड्यूस पण केला होता त्यामुळे 3.5 वर्ष आम्ही त्यात कम्प्लिटली अडकलेलो होतो. पण मुळात नाटकासाठीच मुंबईत आलेली माणसं होती त्यामुळे नाटक काही स्वस्त बसू देत नाही आणि ते करायचं होतं पण ते घाईत मध्ये 10 दिवस मिळालेत काहीतरी करून टाकूया असं करायचं नव्हतं. छान वेळ मिळाला त्या दरम्यान ते लिहून झालं आणि ते करायला घेतलं असं. सचिन सर कारण तुम्ही कन्सिस्टंटली एवढं लिहिताय आणि त्याच्यामध्ये तुमची नाटकं देखील आधी पण जी नाटकं येऊन गेली खूप वेगळे विषय तुम्ही मांडलेत, काही नाटकांचे सिनेमे देखील झाले, तर आता जेव्हा हे नाटक जेव्हा मांडलं तेव्हा नक्की डोक्यात काय विचार होता की काय नक्की मांडायचं आहे का किती गोष्टी बदलल्यात 8 वर्षाचा एक मध्ये पिरियड गेलाय त्यामध्ये? हा हे नाटक लिहिताना एक डोक्यात होतं की कॉमेडी तर म्हणजे विनोदाच्या माध्यमातून सांगायचंय पण काहीतरी आजचं सांगूया, आजच्या सगळ्यात लोकांना रिलेट होईल, प्रत्येकाला आपलं वाटेल असं काहीतरी सांगूया आणि त्यामुळे खरं तर नाटक व्हायला खूप वेळ लागला. तेव्हा नाटक कट्ट्यावरती अजूनही काही इतर काही नाटकांसह मनोरंजन विश्वातल्या या नाटक कट्ट्यावरती अजून काय काय घडतंय हे खरं तर आम्ही तुमच्यासोबत घेऊन येणारच आहोत. पण नाटक कट्ट्याच्या आमच्या पुढच्या भागात तोपर्यंत पहा फक्त न्यूज 18 लोकमान्य.